पवित्र पोर्टल मार्फत आता राज्यामध्ये शिक्षक भरती होणार आहे। राज्यातील सर्व स्थानिक संस्था अनुदानित विना अनुदानित रात्रशाळा शासकीय आणि अनुदानित अध्यापक विद्यालयातील अर्थात डीएलएड कॉलेजला नियम लागू असतील। शिक्षण विभागाने याबाबतचा जीआर काढला आहे। 27 सप्टेंबरला युवाशाही संघटनेच्या वतीने आझाद मैदानावर आंदोलन झालं होतं, त्यात महाराष्ट्रात शिक्षक होण्यासाठी टेट परीक्षा अनिवार्य करा अशी मागणी करण्यात आली। या सुधारित जीआरनुसार त्यांना 2 वर्षांची सवलत देण्यात आली आहे। इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने इंदापूर नगर परिषद मुख्याधिकारी रामराजे कापरे यांना घेराव घालण्यात आला। प्रशासन करत असलेल्या मालमत्ता कर सक्तीच्या वसुली विरोधात नागरिक आक्रमक झाले, तसंच कापरे यांना त्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं। गडचिरोलीत उद्धव ठाकरे गटाने वाढत्या वाघ हल्ल्याविरोधात मोर्चा काढला। अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो। माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस। सध्या संपूर्ण जिल्ह्यावर खरीप पिकांच्या काढणीचं काम सुरू आहे, अशातच शेत शिवारांमध्ये सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर हल्ले होत आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडलेलं विद्युत रोहित्र सुरू करण्यासाठी अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। आडगाव बुद्रुक येथील शेतकरी संघटनेनं वीज वितरण कंपनीच्या स्थानिक कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं। वर्ध्याच्या पडेगाव मार्गावर उपकालव्याच्या खड्ड्यात बसून शेतकऱ्यांनी जागते रहो आंदोलन केलं। 2 दिवसांपासून हे आंदोलन सुरू, मदतीचं लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली। यवतमाळमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचं अनुदान न मिळाल्यानं घाटंजी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण केलं। शेतकऱ्यांना सरकारनं जाहीर केलेलं सरसकट 13,600 रुपये हेक्टरी अनुदान देण्यात यावं, शेतकऱ्यांना 100% पीक विमा मिळावा अशा मागण्या करण्यात आल्या। रायगड जिल्ह्यात 6 आसनी रिक्षा चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं। जुन्या 3 आसनी रिक्षांची वयोमर्यादा वाढवून द्यावी, स्क्रॅप झालेल्या रिक्षांच्या जागी CNG वर चालणारी वाहनं वापरण्यास मान्यता द्यावी अशा मागण्या केल्या। रिक्षा आणि टॅक्सी हस्तांतरण परवान्यातील शुल्क कपात करण्याची प्रमुख मागणी देखील करण्यात आली। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24